उहावा अशा प्रकारचं एक आवाहन आपल्याला आयुक्त साहेबांनी आजच्या या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या मनोगतच्या निमित्तानं केलेलं आहे. ज्या स्वच्छ मंथन 3.0 या स्पर्धेचा उल्लेख आयुक्त साहेबांनी केला, त्या स्पर्धेचं पहिल्या टप्प्याचा जो काही निकाल आहे जो माझ्याकडे आत्ताच सन्माननीय घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजाई साहेबांनी दिलेला आहे, त्यानुसार हे निरक्षीर वृत्तीनं परीक्षण केले, त्रयस्थ वृत्तीनं परीक्षण केले. आयुक्त साहेबांनी वेगवेगळे क्रायटेरिया जे सांगितले, वेगवेगळे निकष, त्या निकषानुसार हे परीक्षण झालेलं आहे. आणि त्यामधले 3 वॉर्ड निवडलेले आहेत. त्या 3 वॉर्डना 1, 2, 3 असा क्रमांक आहे. त्यातल्या तिसऱ्या क्रमांकाचा वॉर्ड आहे घणसोली वॉर्ड. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण घणसोली वॉर्डचं या ठिकाणी कौतुक करतो आहोत. दुसऱ्या क्रमांकाचा वॉर्ड आहे नेरूळ वॉर्ड. आणि आयुक्त साहेबांनी ज्या स्वच्छ मंथन ट्रॉफीचा उल्लेख केला, त्या ट्रॉफीचे या पहिल्या टप्प्याचे मानकरी आहेत, ज्यांच्यावर एक जबाबदारीसुद्धा आयुक्त साहेबांनी दिलेली आहे की ही ट्रॉफी आपल्या हातून दुसऱ्याला दिली जाईल दुसऱ्या टप्प्यात, याची खबरदारी त्या पहिल्या नंबरच्या वॉर्डनं बाळगायची आहे. तो पहिल्या क्रमांकाचा वॉर्ड आहे पहिल्या टप्प्याचा वाशी विभाग. वाशी विभागाचा जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण कौतुक करतो आहोत. ती वाशी विभाग अधिकारी, त्यांचे सर्व सहकारी आणि विशेषत्वानं स्वच्छताकर्मी त्यामधले, त्यांनी कृपया मंचावर यावं. आणि आयुक्त साहेबांच्या हस्ते हा फिरता चषक, पहिला स्वच्छ मंथनचा पहिला फिरता चषक यांना प्रदान करण्यात येतो आहे. पहिला फिरता चषक या निमित्तानं प्रदान करण्यात येतो आहे आज वाशी विभाग कार्यालयाला. वाशी विभाग कार्यालयाचे विभाग अधिकारी सुखदेवजी येडवे आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे स्वच्छता कर्मी या ठिकाणी येत आहेत. वाशी विभाग कार्यालयाचे विभाग अधिकारी पंडीरबंड 1 उपायुक्त चाबुकसर साहेब, कार्यकारी अभियंता अजयजी संखे, त्यांचे सर्व सहकारी स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी, हे सर्व या ट्रॉफीचं या निमित्तानं विशेषत्वाने नमूद करतो. ही जी ट्रॉफी आपण बनवलेली आहे, या ट्रॉफीवरती आता वाशीचं नाव एनग्रेव्ह केलं जात आहे. 6 फेजेसमध्ये जे वॉर्ड जिंकतील त्यांचं नाव त्या ठिकाणी एनग्रेव्ह केले जाईल. दिस विल कंटिन्यू सो ऑन सो फोर्थ. वाशीचं नाव एनग्रेव्ह केलेलं आहे, त्याच्यावर कोरलेलं आहे. वाशीच विभागानं, वाशी विभागाची जबाबदारी वाढलेली आहे. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे पहिला नंबर मिळवणं त्या मानानं सोपं असतं, पण तो टिकवणं त्याहून कठीण असतं. तर वाशी विभागासाठी पुन्हा एक वार जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. हा जो अभिमानास्पद असा क्षण आहे की ही पहिली स्वच्छ मंथनची ट्रॉफी आपण या ठिकाणी स्वीकारतो आहोत. वाशी विभाग स्वीकारतो आहे ही ट्रॉफी. आणि यानंतर ज्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या, त्या वक्तृत्व स्पर्धेचा या निमित्तानं पारितोषिक वितरण सोहळा शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धांमधील देखील पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपल्या सर्व अधिकारी कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांचा जो काही सन्मान आहे तो यथोचित मिळावा ही आयुक्त साहेबांची नेहमीच प्रभावी भूमिका राहिलेली आहे, प्रामुख्याने भूमिका राहिलेली आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.